नंतर आम्हाला आंदोलन करावं लागेल. ते आंदोलन तुम्ही महाराष्ट्रात करणार आहात की थेट दिल्लीमध्ये? कारण ज्या कारवाया होत आहेत ते सेंट्रल आम्ही असं महाराष्ट्रातच करणार आहोत आणि त्याच्यामध्ये आम्ही म्हटलं की शिवसेना आणि काँग्रेसनी त्याच्यामध्ये सहभागी व्हावं. मध्यंतरी तुम्ही काँग्रेस सोबत जाणार, दिल्लीमध्ये जाऊन सुद्धा काँग्रेस अशा पद्धतीचे चर्चा होती, याच्यामध्ये कितपत तथ्य आहे? मी दिल्लीमध्ये गेलेलो नाही, मी महाराष्ट्रामध्येच आहे. आजपात तर मी असायला छत्तीसगडमध्ये गेलो, मध्य प्रदेशमध्ये गेलो, त्याच्या पुढे गेलेलो नाही आहे मी. अजित पवार आता भाजपसोबत गेलेले आहेत. अजित पवारांवरती विशेषतः 70,000 कोटींचा आरोप झालेला होता, मात्र मोदींनी शरद पवारांचं नाव घेतलं. अजित पवार या सगळ्या कारवाईंपासून वाचण्यासाठी भाजपसोबत गेले आणि सरकार स्थापन केलं असं वाटतं, कारण त्यांच्यासोबत जे सहकारी आहेत त्यांचे शरद पवारांनी नाव वाचून वाटली होती की विविध गोटांमध्ये त्या सहकाऱ्यांचे नावं आहेत. या सगळ्या कारवाईंपासून वाचण्यासाठी त्यांनी भाजपसोबत टूजी स्कॅममध्ये सुद्धा 2 लाख कोटीचा घोटाळा झाला असं सांगण्यात आलं, पण शास्त्राच्या वतीने काहीच पुरावा आला नाही आणि त्याच्यामुळे त्याच्यातले जे आरोपी होते ते सगळे असणारे सुटले. पुण्यामधले असणारे सुरेश कलमाटी सुद्धा त्याच्यामध्ये होते आणि त्यांचंही नाव तिथं घेण्यात आलं होतं. कोर्टापुढे काहीच त्यांचा आला नाही का ते त्यावेळेस मंत्री नव्हते आणि काही नव्हते, त्याच्यामुळे असणारा हाई घोटाळा तसाच आहे का हा बघावा लागेल. मध्यंतरी तुमच्या पत्रकार परिषदांमधली भूमिका असेल किंवा तुमचे स्वतःची वैयक्तिक मतं होती की म्हणजे की शरद पवारांवरती आमचा विश्वास नाही, पवारांच्या राजकीय कारकिर्द पाहतात अशा पद्धतीचं तुम्ही स्पष्टपणे भूमिका मांडली होती, मात्र आज पवारांच्या ज्या पक्षामध्ये झाले ते इतर पक्षांमध्ये सुद्धा होऊ शकतं अशा पद्धतीची भीती तुम्ही व्यक्त करताय, हे सगळं नेमकं कशामुळे घडतंय? की किंवा प्रकाश आंबेडकरांची भूमिका बदलली आम्ही असं म्हणायचं किंवा शरद पवारांची? आम्ही असं राजकीय पक्ष संपवण्याची जी प्रक्रिया सुरुवात झाली ही राजकीय पक्ष संपवण्याच्या प्रक्रियेला आम्ही असणारा विरोध करतो. एक तर तुमच्याकडे करप्शनचे चार्जेस करताय, पुरावे असेल तर तुम्ही एफ आय आर दाखल करा ना. लोकांमध्ये त्यांचे पक्षाची आणि नेत्याची भूमिका आणि त्यांचं चारित्र का मलिन करताय? कुठेतरी हे थांबलं पाहिजे, लोकांना सुद्धा हे लक्षात आलं पाहिजे की हा काय खुदा नाही आहे त्या सगळ्या याच्यामध्ये. शरद पवारांचा पक्ष फुटला आणि त्याच्यानंतर पंतप्रधान मोदी पुण्यामध्ये आले, शरद पवार स्थित मला सर त्याच्या ह्याच्याबद्दल नाही आहे काही. मी एकच म्हणतोय राजकीय पक्ष संपवण्याची जी पद्धत बीजेपीने सुरुवात केली आहे आणि आरएसएसने सुरुवात केली आहे त्याला आमचा असणारा विरोध. मात्र ह्याला राजकीय सुसंस्कृतपणा म्हणायचा? उद्या आमचाही पक्ष फोड दिल्या पद्धतीने आम्हाला आमच्या पक्षाला गाड करावं लागतं ना. शेवटचा प्रश्न, विधानसभेमध्ये औरंगजेबाकडून विरोधी पक्षांनी सभागृहामध्ये भूमिका मांडली होती, अबू अजमी असतील किंवा त्याच्यावरती गृहमंत्री आक्रमण झाले असं म्हणतात की औरंगजेब हा महाराष्ट्रामधला आदर्श असू शकत नाही, प्रकाश आंबेडकर जे मजारीवरती गेले होते ते वैयक्तिकरित्या आम्हाला आवडलेलं नाही, त्यांनी जाऊन कबरीवरती फुलं बांधलं अशा पद्धतीने देवेंद्र फडणवीसांना काय सांगणं? जे माझं काहीच सांगणं नाही, माझं एवढंच फक्त म्हणणं की हे कायद्याचं राज्य आहे. मीही असणारा कबरीवरती जाऊ नये, मजारवरती जाऊ नये किंवा कोणाच्या असणाऱ्या साधू संत आहेत त्यांची असणारी कबर आहेत त्यांच्यावरती जाऊ नये. कायदा करा, लोक जाणार नाही. तुम्ही कायदा करत त्यांवरती मोठे थांबत जाता कशाला? अरे एक तर कायद्याचं राज्य नाही तर बिना कायद्याचं राज्य, दोन पैकी काहीतरी सांगा चालले. आम्ही कायद्याचं राज्य मानतो, म्हणून असणारा कायदा नसल्यामुळे आम्ही कोणाच्या याच्यावरती जाऊ? त्यांचं म्हणणं असं आहे की औरंगजेब हा आमचा आदर्श होऊ शकत नाही. त्यांचा होऊ शकत नाही, देशाचा होतो ना, हे कशाला विसरताय? देवेंद्र फडणवीस आणि आरएसएस हा काही देश नाही आहे.